तीन चार दिवस झाले आणि नुसतं पदुशा जीव करताय असं वाटतं पाडमा झाला असं नाही अभि बस न भीत मस्त वाटते तिकडे तर बस बी जरा दूर कुठे इथे वेळ आहे का इथे कुठे इथं सर इथे येणार सर इथं निघत नाही ना का बाजून राहिला का बे त्याला पोस्ट बिघडलं काय सांगू लेगा तुले म्हणजे रातभर चंपाने स्वप्न आलेले का रात्रभर नाही झोपू दिलं म्हणजे त्या स्वप्नानं मी पाहिलं का तिकीट आकडे मुकून मुकून पात्र आहे काय होते नाही बे उपान झाली पाहिजे काही उभारले का घरापाशी तर फडक मारे कमी पात्र सांगती कुठे चालला बे एवढा सकाळ सकाळी आग्रे हो टोपला वर आखता का आगून झालंच नाही का अभि तू कुठे चालला तेवढं सांग कुठे नाही बे नागपूरला चाललो काम आहे थोडं आटले का मायदान बे आम्हाला काही चाललं तू एवढं सकाळी सकाळी तर च्या मायले मी त्या पाकराला बी गमत नाही वाटले का त्याशिवाय मग बाबू सकाळी सकाळी स्किल बी नाही ना बे आग्रे हो काही बोलता का तुम्ही वॅक्सिन घ्यायला चाललो ना रे बाबा अबे मॅडगी झाला का लेका तुला ती जिंदगी पॅन नाही का काहू का झालं बे अबे पोंगाड्या वॅक्सिन घेतल्यानं कोरोना नाही होत बापू काय त्या भाडी कोरोना कोरोना कवला लावून राहिला फुकट तिथं हे ना मले सांग तू कोण पाहिला बे कोरोना कोरोना अबे आलाय ना बे ते अबे एकुलता एक हात दिला का माय बापाले लेका काय लिहिला का आपला जीव बरोबर कोरोना कोण राहील त्या माय बापाले सांग बरं मले तू अबे एकुलता एक साथ कोरोना कोरोना आहे अरे सायंटिस्ट आला पण एवढं लवकर तू वॅक्सिन घेतलीस अरे कुठं बाबा चाललो तो होतो पण हे दोघं भेटले ना हेमाळ तुतडीचे अमिना आदे यानं डोक्याची पुरी माबिंग केली मग मी म्हटलं भाडीत गेली वॅक्सिन जाऊ दे ना घरी तुला वॅक्सिन घेतल्यानं अमक होते ढमक होते बाबाजी होते मग म्या म्हटलं जाऊ दे बोकवा मी ना घेत वॅक्सिन तो तो आद्या चाललेला तो इकडे काय करू राहिला चाल ना मच्छा पकडायला अरे तू आधी ये ना इकडे भैतळाच्या मांग लागते तू रोज रोज तोंडाले मास बांधून राहते असं वाटतं का सारा करू ना त्याला ज्याला भैतळाले जाऊ दे ना बे जाऊन तो पाहुच्या चला 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 का रे का बर तू याला वॅक्सिन घ्यायला जाऊ नये दिलस का लेका एमपीएससी तू एवढं मोठं पुण्यात जाऊन शिकून आला म्हणते लेका तू एवढं नाही का होते आपल्या गावात लहान लहान लेकर राहिले माहित आहे वॅक्सिन घेतल्यानं का होते तू पुण्यात जाऊन का फक्त गू खाणं शिकून आला का मी देऊ करी काय एमपीसी वॅक्सिन घेतल्यानं काही पोर बार काही पैदा होत नाही सांगते एमपीसी आम्ही आम्ही तुला तुला सांगतो एमपीसी हे आमचं बाजूचं गाव नाही का ह्या गावले माहिती का चार माणसं चार माणसं मेले म्हणते काय गावले आणि त्याच्यातलं तो नाही का तो नाही का चंपाच्या मागे तो माझ्याकडे किती सोना होता तो बी मेला का नाही मग वॅक्सिन वॅक्सिन घेतली तर मेला आणि हा सांगते आम्हाला खूप मोठा आला तिथं आम्हाला सांगण्यावाला
अरे मित्रांनो, अरे भाऊ एमपीसी मी ना घेतात वॅक्सिन चांगलाय भाऊ, पण तुला माहित आहे का कि प्रत्येक वर्षी दारू पिल्याने 10 लाख लोकांचा मृत्यू होतो, तरी पण पिताना. आणि हा आपला किडिंगो बिडी पितो, तंबाखू खातो, माहित आहे या तंबाखूच्या सेवनामुळे प्रतिवर्षी 18 लाख लोकांना कॅन्सर होतो आणि त्यातील 5.5 लाख लोकांना या आजारामुळे मृत्यूला सामोरे जावं लागतं. आणि भावानो हे मी नाही तर WHO ची रिपोर्ट सांगत आहे. आणि विशेष म्हणजे भावानो या पाकिटावरती स्पष्ट लिहिलेलं असतं की तुम्ही मला घेणार ना तर मी तुमची घेईलच. आणि का रे सायंटिस्ट, तुझे वडील पण दारू पिऊनच दगावलेत ना? व्यसन कुठलं पण असो ते थेट आपणास मृत्यू दरबारी घेऊन ठेवतो आणि हे सर्वांना माहीत आहे. पण त्याच्याविषयी भीती वाटत नाही, पण आपल्याला कोरोनासारख्या महामारीपासून वाचवणाऱ्या वॅक्सिनबद्दल मात्र आपल्याला भीती वाटते. आणि ती कुणामुळे वाटते तर हे मूर्ख लोक सोशल मीडियावरचे अपमानात्मक मेसेज वाचतात आणि त्या अफवांवरती विश्वास ठेवून ते मेसेज आणखी मोठ्या प्रमाणात पसरवतात, पण कधी विचार मात्र करत नाही हा मेसेज पाठवणारा व्यक्ती कोण आहे, संशोधक आहे, तज्ञ आहे की आणखी कोण आहे. आणि त्याला वॅक्सिनचे नुकसान माहीत आहे तर मग त्याने स्वतःच त्या वॅक्सिनमध्ये आमूलाग्र बदल घडून का बरं नाही आणले? आपली जनता भाबडी आहे रे भावांनो, त्याचा फायदा घेणारीही लोक असतात. समाजामध्ये असंतोष निर्माण व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. अशा द्वेषविचारी लोकांपासून सावध राहणे ही काळाची गरज आहे आणि आपल्या देशहितासाठी, भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्याला वॅक्सिन घेणे आवश्यक आहे. नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये विनोदाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे, तरी यामध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला क्षमा करावी. तसेच आमचा अभिनय आपला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवावे. आणि जाता जाता फक्त शेवटी एवढंच म्हणेल की कोरोना कोपनेचे रखना हो दूर तो वॅक्सिन लगा जरूर. असं कर तो डुकर आणि हात नाही.